या विषयातील एक अतिशय महत्त्वाची असणारी एक संकल्पना म्हणजे भूरूपी. या भूरूपाचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत त्या प्रकारापैकी एक अतिशय महत्त्वाचा असणारा प्रकार म्हणजे बेट ही संकल्पना या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. हा अशा प्रकारचा एक पृष्ठभाग आहे ज्या पृष्ठभागाच्या चारही बाजूने पाणी आहे. हा या तुकड्याच्या सर्व बाजूने पाणी आहे म्हणजेच हा पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला असल्यामुळे या भागाला बेट म्हणायला काहीही हरकत नाही. अशा प्रकारचा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दाखवून तुम्ही बेटाची संकल्पना आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकता. पुन्हा पुन्हा पहा जमिनीचा समुद्रामध्ये असलेला हा तुकडा. या तुकड्याच्या चारही बाजूने पाणी आहे. या भागावरती आपणास प्रस्थान करावायचे असेल तर एकतर पोहोच जावे लागेल, विमानाने जावे लागेल, हेलिकॉप्टरने जावे लागेल किंवा जहाजाने या पृष्ठभागावरती जावे लागेल. तेव्हाच आपण या भागावरती वस्ती करून राहू शकतो किंवा या भागावरती आपण वास्तव्य करू शकतो.